राम राम मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले की तुरीला जास्तीत जास्त फुले लागण्यासाठी व तुरीची फुलगळ रोखण्यासाठी आणि तुरीला बुरशीजन्य व इतर रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती फवारणी करावी। मित्रांनो, आपण या फवारणीमध्ये असे काही कीटकनाशक घेणार आहोत ज्याची खरंच आपल्या तुरीला गरज आहे। सध्या घडीला आपल्या तुरीला 15-20% शेंगा लागले आहे आणि भरपूर प्रमाणात फुले आहेत। तर आपल्याला फुलांचं रूपांतर शेंगात करण्यासाठी व फुलांचं चांगल्या प्रमाणात परागीभवन होण्यासाठी आणि सध्या आपल्या तुरीला ज्या शेंगा लागल्या आहेत त्यांचं आळ्यापासून रक्षण करण्यासाठी चांगले कीटकनाशक, बुरशीनाशक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा फवारणीत वापर करणार आहोत। तर चला मग मित्रांनो, मी आपला मित्र किशोर आपले इंडियन फनी फार्मर या चॅनल आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आपली तुरी जर सध्या घडीला भरपूर प्रमाणात शेंगा लागलेल्या असतील, कमी जास्त तरी पण 70-80% शेंगा लागलेल्या असेल आणि आपली शेवटचीच फवारणी असेल, तर आपण कोराजन हे 5-6 ml प्रति 20 लिटर टाकीच्या हिशोबाने घेऊ शकता। आणि मित्रांनो, आपल्या तुरीला जर 30-40% शेंगा लागलेल्या असेल आणि बाकी फुले असतील तर आपल्याला इमामेक्टिन 12-15 ग्रॅम प्रति 20 लिटर टाकीच्या हिशोबाने घ्यायचे आहेत आणि बोरॉन 25 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपाच्या हिशोबाने घ्यायचे आहेत। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला बुरशीनाशकामध्ये M45 किंवा 22-3 किंवा ब्ल्यू कॉपर हे आपल्याला 25-30 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपाच्या हिशोबाने घ्यायचे आहेत। आणि मित्रांनो, आपल्या तुरीला जर 90-95% शेंगा असतील तर आपण प्रोफेक्स सुपर हे 20-25 ml प्रति 20 लिटर पंपाच्या हिशोबाने घेऊन फवारणी करू शकता। मित्रांनो, आपण बघू शकता आपल्या तुरीवरती अनेक प्रकारच्या आळ्या येतात। या आळी बघू शकता मित्रांनो, हिला कपाशीमध्ये फकडी, हरभऱ्यामध्ये घाटी आळी आणि तुरीमध्ये शेंग पोखरणारी आळी असे म्हणतात। मित्रांनो, याच्या नियंत्रणासाठी आपले हे कीटकनाशक फवारणे अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, आपण जर आतापर्यंत आपल्या इंडियन फनी फार्मर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन दाबा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।